नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे लंपीचे एक जनावर आढळले. लसीकरण कॅम्प घेण्याची मागणी. नांदगाव तालुक्यात जनावरांना लंपीच्या आजाराला सुरुवात झाली असून लंपी आजारापासून जनावरांची मुक्तता करण्यासाठी नांदगाव पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय यंत्रणेमार्फत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथे जनावरांसाठी लंपी आजार होऊ नये म्हणून कॅम्प अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. मौजे रोहिले बुद्रुक येथे 1 ते 2 जनावरांना लंपी आजाराची लागण झालेली असल्याचे समोर येत असून येथील जनावरांना लंपी आजार होऊ नये म्हणून व झालेल्या जनावरांना आजारापासून दूर करण्यासाठी त्वरित लसीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामपंचायत सरपंच ठकुबाई देवीदास पवार, उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल व ग्रामस्थ यांनी केले आहे. वेळीच नांदगाव पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास व येथील जनावरे बळी गेल्यास नांदगाव पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी व यंत्रणा जबाबदार राहील असे देखील पुढे बोलताना म्हटले आहे. S24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.